तर काल आपण डीएनए हेच हेरिडेटरी मटेरियल का आहे, रायबोन्यूक्लिक ऍसिड का नाही याची कारणही सांगितली, कारण जास्त स्टेबल आहे. त्यानंतर म्युटेशनचा रेट एकदम स्लो आहे, लेस रिएक्टिव्ह आहे आणि स्टॅबिलिटी जास्त असल्यामुळं डी ऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड हे जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतं. आता डीएनएचे डिटेल्स आपल्याला इथं पाहायचे आहेत. डी ऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड याचा स्टडी सुरुवातीला फिशर यांनी पस सेल्स मधून केला आणि त्यांनी त्याला न्यूक्लीन असं नाव दिलं. डीएनएची रियल डिस्कवरी जी आहे ती करण्यासाठी फ्रँकलिन अँड विल्किन्स यांनी किंग्स कॉलेज ऑफ लंडन या ठिकाणी डीएनएचा एक्सरे क्रिस्टॅलोग्राफ मिळवला, म्हणजे एक फोटोग्राफ मिळवला आणि त्या फोटोग्राफचा विचार करून, त्या फोटोग्राफचा स्टडी करून वॅटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टनी कॅव्हेंडिश लॅबोरेटरी लंडन या ठिकाणी डीएनएचं थ्री डायमेन्शनल मॉडेल बनवलं. कधी बनवलं हे? 1953 मध्ये. आणि त्याच्या मॉडेल संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन त्यांनी जगातलं सर्वात पॉप्युलर सायंटिफिक जर्नल नेचर या जर्नलमध्ये त्यांनी पब्लिश केलं. आणि त्याचं हे मॉडेल जगामध्ये सगळीकडे अप्रिसिएट केलं आणि जेनेटिक्सचं नवीन युग सुरू झालं आणि म्हणून त्यांच्या या ग्रेट कॉन्ट्रीब्युशनची दखल जगानं घेतली आणि 62 मध्ये त्यांना नोबेल प्राइज दिलं गेलं मेडिसिनचं, नोबेल प्राइज ऑफ मेडिसिन. तर यांच्या म्हणण्यानुसार डीएनए ही अनेक न्यूक्लिओटाइडनी मिळून बनलेली चेन आहे, म्हणून डीएनएला म्हटलेलं आहे पॉली न्यूक्लिओटाइड चेन. दॅट मीन्स न्यूक्लिओटाइड इज अ बेसिक युनिट ऑफ डी ऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिओटाइड कशानं बनलेलं आहे, न्यूक्लिओटाइड कोणकोणते कंपोनंट आहेत या न्यूक्लिओटाइडचे? लेवेन या सायंटिस्टने न्यूक्लिओटाइड ही संकल्पना मांडली. न्यूक्लिओटाइड मध्ये तीन मेन कंपोनंट येतात. एक म्हणजे पेंटोज शुगर, सेकंड नायट्रोजन बेसेस अँड थर्ड फॉस्फेट ग्रुप. या तीन कंपोनंटनी मिळून न्यूक्लिओटाइड बनलेले असतात. पहिला कंपोनंट याचा कोणता? तर पेंटोज शुगर. डी ऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड मध्ये किंवा न्यूक्लिक ऍसिड मध्ये जी पेंटोज शुगर असते ती 5 कार्बन कंटेनिंग शुगर आहे. कार्बन नंबर 1,
कार्बन नंबर टू, कार्बन नंबर थ्री, कार्बन नंबर फोर एंड फिफ्थ कार्बन इज प्रेजेंट आउटसाइड द रिंग एंड हेयर ऑक्सीजन इज प्रेजेंट. डी ऑक्सीराइबोज नावाची जी शुगर आहे ती पेंटोज शुगर आहे C5H10O4. आणि रायबोन्यूक्लिक ऍसिड मध्ये रायबो शुगर मध्ये काय काय आहे C5H10O5 म्हणजे रायबो शुगर पेक्षा दुसऱ्या कार्बन ऍटमला एक ऑक्सिजन कमी असतो म्हणून या शुगरचं नाव ठेवलेलं आहे डी ऑक्सी रायबोज. डी ऑक्सी रायबोज ही पेंटोज शुगर आहे त्याच्यामध्ये 5 मेंबर्ड रिंग आहे आणि त्या 5 मेंबर्ड रिंग मध्ये कार्बन नंबर 1, 2, 3, 4 आहेत आणि एका साईडला ऑक्सिजन आहे. फिफ्थ कार्बन जो आहे तो रिंगच्या बाहेर आहे. अशी पेंटोज शुगर इथं डी ऑक्सी रायबोज आहे. त्यानंतर दुसरा कंपोनंट यामध्ये येतो तो म्हणजे नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेस आर नायट्रोजन कंटेनिंग कंपाउंड. कोसेल नावाच्या सायंटिस्टनी हा कन्सेप्ट मांडला नायट्रोजन कंटेनिंग कंपाउंड असोसिएटेड विथ न्यूक्लिक ऍसिड. हे नायट्रोजन बेसेस दोन टाईपचे येतात, एक आहे प्युरिन आणि दुसरा आहे पिरिमिडिन. प्युरिन हे डबल रिंग कंपाउंड आहे, अशी 9 मेंबर्ड रिंग आहे आणि या 9 मेंबर्ड रिंग मध्ये 1, 3, 7, 9 या 4 पोझिशनला नायट्रोजन असतो आणि पिरिमिडिन मात्र 6 मेंबर्ड रिंग आहे, सिंगल रिंग कंपाउंड आहे आणि त्याच्यामध्ये 1 आणि 3 या पोझिशनला नायट्रोजन आहे. प्युरिन डबल रिंग कंपाउंड आहे, पिरिमिडिन सिंगल रिंग कंपाउंड आहे. डीएनए मध्ये प्युरिन कोणकोणत्या टाईपचे येतात, एक आहे ॲडेनिन आणि दुसरा आहे ग्वानिन. ॲडेनिन आणि ग्वानिन हे दोन प्युरिन्स आहेत आणि थायमिन, सायटोसिन हे पिरिमिडिन्स आहेत. जर डीएनए असेल तर डीएनए मध्ये ॲडेनिन ग्वानिन प्युरिन्स आहेत, थायमिन सायटोसिन हे पिरिमिडिन्स आहेत. परंतु याच्या ऐवजी जर आरएनए असेल तर ॲडेनिन ग्वानिन आहे तसेच आहेत, सायटोसिन सुद्धा आहे तसंच आहे, फक्त थायमिनच्या ऐवजी इथं युरॅसिल असतं. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला हाऊ मेनी टाइप्स ऑफ नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट इन डीएनए, ॲडेनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन. हाऊ मेनी टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट इन आरएनए, ॲडेनिन ग्वानिन युरॅसिल सायटोसिन. हाऊ मेनी टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट इन न्यूक्लिक ऍसिड, असा ज्यावेळी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्यावेळी न्यूक्लिक ऍसिड असा शब्द असल्यामुळं ऍन्सर बदलेल. टोटल म्हणजे डीएनए आणि आरएनए मध्ये मिळून किती टाईपचे नायट्रोजन बेसेस आहेत असा क्वेश्चन तो विचारलेला आहे. त्यामुळं ॲडेनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन अँड युरॅसिल, सो 5 टाईप्स ऑफ नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट इन बोथ डीएनए अँड आरएनए. क्वेश्चन यावरती वेगवेगळे आणि क्वेश्चन ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो त्या क्वेश्चनच्या कुठल्या तरी एका शब्दामध्ये आन्सर दडलेलं असतं ते आपण फाइंड आउट करायचं असतं.
तर इथं दोन प्युरिन्स दोन पिरिमिडिन्स या प्रमाणे नायट्रोजन बेसेस आहे. थर्ड कंपोनेंट इथं आहे फॉस्फेट ग्रुप. फॉस्फॉरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये H3PO4 या फॉर्म मध्ये फॉस्फेट ग्रुप आहे. इथं फॉस्फेट सेंटरला आहे, फॉस्फरस सेंटरला आहे आणि तिन्ही बाजूला हे ओ ओ डबल बॉन्ड ओ. तीन ओएच रिएक्टिव्ह ओएच ग्रुप इथं असतात, त्याच्यापैकी दोन ओएच ग्रुप हे फॉस्फोडायस्टर लिंकेज करण्यासाठी इन्वॉल्व्ह आहे. म्हणजे जर याचा लिंकेज होताना फॉस्फेट ग्रुप जर जोडायचा असेल, आता आपण न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर बघताना त्याच्याविषयी चर्चा करू, तर फॉस्फेट ग्रुपची अटॅचमेंट इथं फार महत्वाची आहे. कशी महत्वाची आहे आपण बघूया याचे डिटेल्स थोडक्यात. इथं आपण एक न्यूक्लियोटाइड म्हणजे पेंटोज शुगर डीऑक्सीराइबोज, यामध्ये कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, फिफ्थ कार्बन इज आउटसाइड द रिंग अँड फिफ्थ पोजिशन काय ऑक्सिजन आहे. आता यापैकी कार्बन नंबर 1 याला नायट्रोजन बेस जोडलेलं असतं. So nitrogen bases are linked with pentose sugar deoxyribose at carbon number 1 by glycosidic bond. तुम्हाला यामध्ये क्वेश्चन असाही विचारला जातो की इथं कोणकोणत्या टाईपचे बॉन्ड येतात, परंतु अगोदर बेसिक समजून घेऊ की इथं बॉन्ड कोणकोणते बनतात आणि मग क्वेश्चन पण आपण थोडे त्याच्यामध्ये डिस्कस करू. आता इथं काय आहे पेंटो शुगर, आणखी काय आहे नायट्रोजन बेस. जर पेंटो शुगरला नायट्रोजन बेस जोडला असेल तर या दोघांनी मिळून जो कंपोनंट तयार होतो त्या कंपोनंटला म्हणायचं न्यूक्लियोसाइड. या कंपोनंटला काय म्हणायचं न्यूक्लियोसाइड. आणि तिसऱ्या किंवा पाचव्या एका शुगरच्या तिसऱ्या कार्बन ऍटमला जोडला तर दुसऱ्या शुगरच्या पाचव्या, म्हणजे आता इथं पाचव्या कार्बन ऍटमला जर फॉस्फरस जोडला असेल तर त्याच्या पुढच्या शुगरचा विचार केला तर इथं थर्ड कार्बन ऍटमला फॉस्फरस जोडलाय. आणि फॉस्फरस जोडताना त्याच्यामध्ये कंडेन्सेशन रिएक्शन होते, वॉटर मॉलिक्युल रिमूव केला जातो आणि हा एक फॉस्फरस ग्रुप जो आहे, फॉस्फेट ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये हा एक इस्टर बॉन्ड तयार होतो आणि इकडच्या शुगरला पण जोडण्यासाठी एक इस्टर बॉन्ड तयार होतो आणि म्हणून इथं आपण डाय इस्टर बॉन्ड फॉर्मेशन झालं असं समजतो. वॉटर मॉलिक्युल एका वेळी एक वॉटर मॉलिक्युल म्हणजे डायस्टर बॉन्ड मध्ये दोन वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होणार यावर पण क्वेश्चन काही ठिकाणी विचारला गेलाय, तेही लक्षात असू द्या. आता जर या न्यूक्लियोसाइड कशाला म्हटलंय आपण, जर पेंटोज शुगरला नायट्रोजन बेस जोडलं तर त्याचा बनतो न्यूक्लियोसाइड. आणि न्यूक्लियोसाइड मध्ये फॉस्फेट ऍड झाला तर त्याचा बनतो न्यूक्लियोटाइड. म्हणजे साइड आणि टाइड मध्ये फरक काय, साइड मध्ये दोन कंपोनंट येतात, कोणते, एक म्हणजे पेंटोज शुगर डीऑक्सीराइबोज
आणि एक नायट्रोजन बेस, मग त्यापैकी ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल, थायमिन असेल, सायटोसिन असेल. या दोघांनी मिळून तयार होतो न्यूक्लिओसाइड, आणि त्याला फॉस्फेट ग्रुप ऍड झाला की त्याचा बनतो न्यूक्लिओटाइड. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन साइड अँड टाइड असा क्वेश्चन विचारला, तर साइड मध्ये फॉस्फेट ऍड झाला की त्याचा बनला टाइड, टाइड मधून फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला त्याचा बनला साइड. क्वेश्चन कसाही विचारू द्या, अशा प्रकारे एक न्यूक्लिओटाइड बनला आणि हेच न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओटाइड हेच या डीऑक्सी रायबोज, या डीऑक्सी न्यूक्लिक, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. बेसिक युनिट हे न्यूक्लिओटाइड. मग न्यूक्लिओटाइडला पुन्हा दुसरा न्यूक्लिओटाइड जोडला, तिसरा न्यूक्लिओटाइड जोडला, 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 न्यूक्लिओटाइड, 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 अनेक न्यूक्लिओटाइड एकमेकाला जोडून 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 जी चेन तयार होते, या चेनला आपण म्हणतो पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. या चेनला आपण म्हणतो पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. आणि आता आपण बघूया या डीऑक्सी रायबोज नावाच्या, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिडच्या स्ट्रक्चर बद्दल. थ्री डायमेन्शनल मॉडेल जे आहे त्याचा एक्सरे क्रिस्टॅलोग्राफ कुणी मिळवला, फ्रँकलिन अँड विल्किन्स फ्रॉम किंग कॉलेज ऑफ लंडन. आणि ते जे, तो जो क्रिस्टॅलोग्राफ, एक्सरे फोटोग्राफ, फोटोग्राफ वरून थ्री डायमेन्शनल मॉडेल डीएनएचं बनवलं, कॅव्हेंडिश लॅबोरेटरी केम्ब्रिज या ठिकाणी ते बनवलं गेलं. आणि ते मॉडेल किंवा त्या मॉडेलची माहिती सगळी नेचर नावाच्या जर्नलमध्ये पब्लिश केली वॅटसन आणि क्रिक या सायंटिस्टनी 1953 मध्ये. आणि जगानी हे काम ऍप्रिसिएट केलं आणि त्याचं त्यांना नोबेल प्राइज दिलं गेलं 1962 मध्ये. तर इथूनच डीएनएचा डिस्कवरी झाल्यामुळं, डीएनएचा शोध लागल्यामुळं इथूनच जेनेटिक्स मध्ये नवीन क्रांती सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर जे डीएनए, त्यांनी डीएनएचं मॉडेल, थ्री डायमेन्शनल मॉडेल तिथं बनवलेलं आहे, ते मॉडेल काय सांगतं आपल्याला? डीएनए इज चेन ऑफ मेनी न्यूक्लिओटाइड्स, हेन्स कॉल्ड एज पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. म्हणजे डीएनए हे काय आहे? पॉलीन्यूक्लिओटाइड चेनने बनलेला आहे. तर असे डीएनए, डीएनए हे पॉलीन्यूक्लिओटाइड चेनने बनलेला आहे. न्यूक्लिओटाइड किती टाईपचे असतात डीएनए मध्ये असा क्वेश्चन एखाद्या वेळी विचारला तर त्याचंही आन्सर आपल्याला माहीत असायला हवं. आता बघा, एक न्यूक्लिओटाइड मी इथं काढतो, पेंटोज शुगर आहे, डीऑक्सी रायबोज. त्या डीऑक्सी रायबोज शुगरला ग्लायकोसाइडिक बॉन्डच्या सहाय्यानं कार्बन नंबर 1 ला ऍडेनिन जोडलंय, हा न्यूक्लिओसाइड झाला. त्याला पुन्हा तिसऱ्या किंवा पाचव्या कार्बनला फॉस्फेट जोडलाय. फॉस्फेट, ज्या फॉस्फेटची अटॅचमेंट त्या स्ट्रँडचं डायरेक्शन ठरवते. सुरुवातीला पाचव्या, नंतर तिसऱ्या, पाचव्या, तिसऱ्या, पाचव्या, तिसऱ्या, पाचव्या, तिसऱ्या कार्बन ऍटमला जर जोडला असेल तर त्या स्ट्रँडचं डायरेक्शन ठरतं 5-2-3-. आणि सुरुवातीच्या स्ट्रँडला, स्ट्रँडच्या सुरुवातीला जर तिसऱ्या कार्बन ऍटमला पहिला फॉस्फेट ग्रुप जोडला असेल, नंतर पाचव्या, तिसऱ्या, पाचव्या, तिसऱ्या, पाचव्या, तिसऱ्या, पाचव्या, तिसऱ्या, पाचव्या, असं जर रिपीटेड जॉईनिंग होत असेल, फॉस्फेटची अटॅचमेंट कोणत्या कार्बनला सुरुवातीला जोडली आणि नंतर क्रम कसा आहे,
या बेसिस वरती त्या स्ट्रँडचं डायरेक्शन ठरतं. आता म्हणतो आपण 3-5. म्हणजे पहिल्या शुगरच्या तिसऱ्या नंतर पाचव्या तिसऱ्या पाचव्या अशी अरेंजमेंट असेल, अशी अटॅचमेंट त्या फॉस्फेट ग्रुपची असेल, तर त्याला आपण म्हणतो 5-2-3 डायरेक्शन. आणि पहिल्या शुगरच्या पाचव्या नंतरच्या तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या कार्बन ऍटमला जोडला असेल या क्रमानं, तर त्याला आपण 5-2-3 डायरेक्शन म्हणतो. सो अटॅचमेंट ऑफ फॉस्फेट ग्रुप डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर डीएनए स्ट्रँड. डीएनएचं स्ट्रँड जे आहे ते कोणत्या दिशेनं चाललंय, 5-2-3 का 3-2-5 हे फाइंड आउट करण्यासाठी फॉस्फेटची अटॅचमेंट कशी झालेली आहे, फॉस्फोडायस्टर लिंकेज कसं झालेलं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर इथं एक न्यूक्लिओटाइड झाला ऍडेनिन नायट्रोजन बेस आहे, त्यामुळे याला आपण म्हणतो ऍडेनिन न्यूक्लिओटाइड. याच्या खाली दुसरा न्यूक्लिओटाइड आपण परत काढू. इथं समजा सायटोसिन जोडलाय, तर या आपण इथं सायटोसिन न्यूक्लिओटाइड फॉस्फेट ग्रुप डायस्टर बॉन्ड इथं बनेल, फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनणार. आता इथं बघा तिसऱ्या कार्बन ऍटमला जोडलाय, पुन्हा पाचव्या जोडलाय. त्याच्यानंतर आता हा झाला सायटोसिन न्यूक्लिओटाइड, त्याच्यानंतर पुन्हा आपण आणखी एक न्यूक्लिओटाइड दाखवू ज्याच्यामध्ये थायमिन जोडला असेल, तर थायमिन न्यूक्लिओटाइड झाला. त्याच्यानंतर आणखी एक न्यूक्लिओटाइड काढू, त्याच्यामध्ये ग्वानिन जोडला असेल, तर ते ग्वानिन न्यूक्लिओटाइड झालं. आता इथं स्ट्रँडची दिशा सुद्धा कशी कळते बघा, कसं डायरेक्शन याचं समजतंय तुम्हाला बघा. या दिशेनं जर आपण पाहिलं तर याचे डायरेक्शन कसं आहे बघा, पहिल्या या शुगरच्या पाचव्या कार्बन ऍटमला फॉस्फेट जोडलाय, पुढच्या शुगरच्या तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या पाचव्या तिसऱ्या याप्रमाणे 5-2-3 डायरेक्शन असं आपण सांगू शकतो. आणि तिसऱ्या शुगरला सुरुवातीला असेल तर 3-2-5 असं समज. इथं न्यूक्लिओटाइड किती टाईपचे बनले, 4 टाईपचे न्यूक्लिओटाइड डीएनए मध्ये आहेत, ऍडेनिन न्यूक्लिओटाइड, सायटोसिन न्यूक्लिओटाइड, थायमिन न्यूक्लिओटाइड, ग्वानिन न्यूक्लिओटाइड. सो 4 टाइप्स ऑफ न्यूक्लिओटाइड आर प्रेझेंट इन डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. 4 टाइप्स ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स आर प्रेझेंट इन डी ऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे जर अगोदर असेल तर पुढे एमसीक्यू सॉल्व्ह होताना करताना काही प्रॉब्लेम येत नाहीत. इथं आता तुम्हाला बॉन्ड कोणकोणते आतापर्यंत पाहायला मिळाले, तर एक बॉन्ड कार्बन नंबर 1 आणि नायट्रोजन बेस मध्ये असलेला हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला आपण म्हणतो ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ग्लायकोसाइडिक बॉन्ड. त्याच्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि या पाचव्या कार्बन ऍटमच्या मध्ये इथं एक इस्टर बॉन्ड आहे, इथं एक इस्टर बॉन्ड आहे, म्हणजे इथं दोघांच्या मध्ये दोन इस्टर बॉन्ड असल्यामुळं आपण त्याला डाय इस्टर बॉन्ड म्हणू. एका न्यूक्लिओटाइड साठी एक इस्टर बॉन्ड, आणि फॉस्फेट काय करतोय दोन न्यूक्लिओटाइडला जोडतोय, त्यामुळे दोन इस्टर बॉन्ड तयार होतात. त्यावेळी दोन वॉटर मॉलिक्युल सुद्धा कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये बाहेर पडत असतात, यावर एमसीक्यू विचारलेले आहे. म्हणजे आतापर्यंत तरी आपल्याला दोन टाईपचे बॉन्ड इथं पाहायला मिळाले, ग्लायकोसाइडिक बॉन्ड विच इज प्रेझेंट बिटवीन कार्बन नंबर 1 अँड 1 ऑफ द नायट्रोजन बेस, अँड
phosphate, the bond present between phosphate group and C3 or C5 of deoxyribose sugar, that is diester bond. तर डीएनएचे बेसिक काही कन्सेप्ट जे असे आहेत ते आपल्याला माहित असले की पुढे स्ट्रक्चर असेल, पुढे सगळे जे आर्टिकल्स असतील ते यावर बेस्ड आहेत, त्यामुळे स्टडी करणं आपल्याला सोपं जातं. आपण वेळ संपलेला आहे, परत जॉईन होऊ आणि पुढे कंटिन्यू करू.